आयकॉन वर क्लिक करा। उपनगर पोलीस स्टेशनच्या आधी मध्ये विहिरीत या ठिकाणी पार्किंग मधल्या काही बाईक जाळण्याची आणि रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांचे काच फोडण्याची घटना घडलेली आहे। त्याच्यानंतर काल सुद्धा एक घटना घडली ज्याच्यामध्ये तीन गाड्यांच्या काचा फोडण्याचे निदर्शनास आले। याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी कालच कालच्या घटनेतले कालच चार तासांमध्ये आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि ते जे कारण सांगतात ते कारण काही संयुक्तिक वाटत नाही, त्याच्यामुळे त्यांची पोलीस कस्टडी घेऊन इंटरोगेट करण्यात येणार आहे। दुसऱ्या घटनेमधले जे चार आरोपी आहेत ते चार आरोपी एकंदरीत त्याच्यामध्ये सहा आरोपीचे नाव निष्पन्न झाले, चार आरोपी ताब्यात घेतलेले, त्याचा तपास चालू आहे। तर मागील ह्या शहरामध्ये यापूर्वीही काच तोडफोड किंवा वाहनांचा जाळपोळीच्या घटनांचा इतिहास आणि पार्श्वभूमी आहे। तर काही जे ठराविक ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेज काही पैदल गस्त आणि साध्या कपड्यातले पोलीस ठेवण्यात आले आहेत आणि खात्री आहे मला की आम्ही हे जे असे समाजकंटक आहेत त्यांचा बिमोड करू। ह्या घटनेमध्ये एकंदरीत असं दिसतंय की दारू पिऊन अशा प्रकारचे कृत्य केल्याचे निदर्शनास आले प्रथम दर्शनी, परंतु ह्याचं इंटरोगेशन केल्याशिवाय ह्याचा पूर्ण कारणांचा तपास मिळणार नाही। दुसरं असं झालंय की यापूर्वी सोसायटीमध्ये एका ठिकाणी मेंबरमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांच्या मधल्या मतभेदावरूनही एक घटना घडल्याचं अंबरमध्ये निदर्शनास आले। वेगवेगळे कारण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तर इंटरोगेशन लागल्यानंतर आपल्याला ते स्पष्टीकरण मिळू शकेल। सातत्याने जे घटना घडतात काही माझं निवेदन संपलेलं आहे, मी सांगतो नाही। आता जे आहे हे ज्या घटनेमधले काही जे लोक आहेत त्याच्यापैकी काही लोकांवर पूर्वी गुन्हे जामीन झालेला आहे, त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे, तर आता ह्या गुन्हेगारावर आम्ही मोकाची कारवाई करत आहोत। आजच डिसिप्लिनने सांगितलंय की मोकाचा प्रस्ताव तर घेऊन येतील आम्ही, यांच्यावर मोका आणि प्रत्येक घटनेमध्ये जर असे लोक इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्यावर मोकाची कारवाई करण्यात येईल। आता सुद्धा माग 8 दिवसापूर्वी शहरामध्ये म्हणजे नामचीन गुन्हेगारांना मोठी शिक्षा झाल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांनी प्रॉसिक्युशनच्या दृष्टीनं प्रचंड कष्ट घेतल्यामुळं नामचीन लोक आता जेलमध्ये गेले आहेत। तसंच गल्लोगल्लीच्या लोकांचे आपण सगळ्यांचा इतिहास घेण्याचं काम चालू आहे, ते सतत चालू आहे, त्यांच्यावर योग्य ते प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतोय। परंतु आपल्याला मी खात्री देतो याचा आम्ही निपात करू, बिमोड करू।